लालबागचा राजा हा नवसाला पावतो असं म्हटलं जातं, किंवा लालबागच्या राजाच्या दरबारात जाऊन त्याच्या पायावर डोकं टेकत आपण जे मागणं त्याच्याकडे मागतो, जे साकडं त्याला घालतो, लालबागचा राजा ते मागणं भक्तांचं पूर्ण करतो असं म्हटलं जातं. आणि त्यामुळेच वर्षा गणिक लालबागच्या राजाच्या दरबारातली गर्दी वाढते. आजपर्यंत अनेक बिल्डर, व्यावसायिक, चित्रपट तारे, तारका, खेळाडू, मंत्री, आमदार अशा अनेकांनी लालबागच्या राजाकडे काही ना काहीतरी मागितलं, राजाने ते त्यांना दिलं किंवा देतोय, आणि त्यामुळेच या गर्दीमध्ये दिवसा गणिक वाढ होते. समाज माध्यमांवरून किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची यथेच्छ धुलाई ही माध्यमांकडून सुरू आहे. पण त्यामुळे लालबागच्या राजाच्या कीर्तीवर, त्याच्या जागरूकतेवर किंवा त्याच्या भक्तांना पावण्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. यंदा एका भक्ताने लालबागच्या राजाला गेल्या काही वर्षातला सगळ्यात मोठा दागिना दान केलेला आहे. तो हार लालबागच्या राजाला त्याने अर्पण केलेला आहे. आणि पुन्हा एकदा लालबागच्या राजाच्या दरबारात केलं जाणारं दान किंवा दिले जाणारे दागिने हा एक चर्चेतला विषय आहे. पण त्याच वेळेला आणखी एक गोष्ट लालबागच्या राजाच्या दरबारात घडली आहे, ती मी आपल्याला सांगणार आहे आणि या व्हिडिओमधून तेच आपण नेमकं समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे टाइम महाराष्ट्र. लालबागचा राजा म्हटलं की आपल्यापैकी अनेकांच्या मनात भक्तिभाव, श्रद्धेचे भाव हे दाटून येतात आणि आपण कळत नकळतपणे नतमस्तक होतो. गणपती बाप्पाचं एक वेगळं रूप म्हणून लालबागचा राजा हे गेल्या अनेक वर्षातलं समीकरण आपल्या सगळ्यांच्या मनात दृढ झालेलं आहे. साधारण 20 वर्षापूर्वी या लालबागच्या राजाच्या चरणी एका बांधकाम व्यावसायिकाने म्हणजे स्वर्गीय सुनील माने यांनी एक 4.5 किलो वजनाचा हार अर्पण केला होता. 20 वर्षापूर्वी सोन्याच्या भावाची जी काही किंमत होती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, एक 4 ते 4,500 किंवा 5,000 इतकी सोन्याची त्यावेळेला तोळ्याची किंमत होती. आणि त्या तुलनेनं जर पाहिलं तर यंदा लालबागच्या राजाच्या चरणी एका भक्ताने, अर्थात हा भक्त मोठा राजकीय नेता आहे, त्याने लालबागच्या राजाच्या चरणी एक हार अर्पण केलेला आहे. भला मोठा हा हार लालबागच्या राजाच्या चरणी त्याने अर्पण केलं, कारण त्याच्या पदरी अद्भुत असं काहीतरी पडलंय ही त्या भक्ताची, त्याच्या कुटुंबाची भावना आहे. आणि त्यामुळेच लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या या हाराची किंमत ही बाजार मूल्याप्रमाणे 65 ते 70 लाख रुपये आहे. साधारण 900 ग्रॅम वजनाचा हा हार लालबागच्या राजाकडे ज्यावेळेला बोली लावण्यात आली त्यावेळेला ही बोली लागली 55 लाख रुपयांची. पण या 55 लाख रुपयांची बोली लागल्यानंतर कुणाही भक्ताने इतकी मोठी खरेदी करण्याची तयारी दाखवलेली नाहीये. आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की 2019 कोविड आला, त्यानंतर कोविडमुळे लालबागच्या राजाची स्थापना करण्यावर निर्बंध आले होते. त्यानंतर 4 फुटाची मूर्ती घ्यायची आणि सार्वजनिक मंडळामध्ये ती बसवायची असाही नियम आला आणि त्यामुळे लालबागचा राजा 4 फूट उंचीचाही करण्यात आला होता. कोविड गेल्यानंतर आतापर्यंत लालबागच्या राजाच्या चरणी आलेलं हे सगळ्यात मोठं दान आहे असं लालबागच्या राजाच्या कार्यकारिणीचं, मंडळाचं आणि तिथल्या सगळ्या रहिवाशांचं म्हणणं आहे. आता लालबागच्या राजाच्या चरणी अनेक लोक आपल्या यथाशक्तीप्रमाणे कुणी सोन्याची अंगठी देतं, कुणी चेन देतं, कुणी दुर्वा देतं, कुणी मोदक देतं. आत्तापर्यंत म्हणजे कोविड येऊन गेल्यानंतर जे मोठं दान लालबागच्या राजाच्या चरणी आलं होतं त्यामध्ये होता एक मोदक, जो साधारण 1 किलो वजनाचा सोन्याचा मोदक होता. अनेक मंडळी याच्या आधी लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये एक फुटबॉल टाकण्यात आला होता, तोही सोन्याचा होता. मी आज फक्त सोन्याबद्दलच बोलणार आहे. पण यंदा लालबागच्या राजामध्ये मी जसं आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की मी आपल्याला एक गोष्ट सांगणार होते, ती गोष्ट काय होती तर महागाई ही प्रचंड वाढलेली आहे. या महागाईची झळ लालबागच्या राजालाही पोचली आहे, कारण यंदा फक्त 3 ते 3.25 किलो वजना इतकं सोनं लालबागच्या राजाच्या या दानपेटीमध्ये आलेलं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, सोन्याचं दान लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करताना हे जे दानशूर लोक आहेत किंवा हे जे भक्त आहेत ते आपली ओळख सांगत नाहीत. काही वेळेला असं होतं की ते नाव लिहिलेलं असतं पण त्यांनी समोर एक चिठ्ठी लिहिलेली असते की कृपया आमचं नाव घोषित करू नये.
आणि काही वेळेला असं होतं की दान टाकून भक्त निघून जातात, ते कोणाकडून आले हेच मुळात कळत नाही. यंदा जो आलेला हार आहे हा त्या राजकीय नेत्याने मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांकडे दिला आणि खरं तर तो लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला. मी तिथे त्यावेळेला साक्षीदार होतो आणि हा अर्पण केल्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाच्या अध्यक्षांनाही सांगितलं की ही वस्तू आहे, ही राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेली आहे. आता 55 लाखांचा हा हार घेण्यासाठी कोणीही भक्त पुढे आलेला नाहीये, त्याच्यामुळे याचा लिलाव आता होणार नाही. हा लालबागच्या राजाकडे प्रसाद म्हणून किंवा हा दागिना लालबागच्या राजाच्या भक्ताने केलेली दान म्हणून तिथे जमा असेल. आता लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे ही जर आपण पाहिली तर या क्षणाला हा व्हिडिओ करतानाही माझ्या अंगावर रोमांच आले. मी बघा सोशल मीडियावर जे काही येतं हे सगळंच खरं असतं हे मानण्याचे दिवस नाहीत, पण सोशल मीडियाने खूप मोठी क्रांती समाजामध्ये आणली आहे हे देखील आपल्याला मान्य करायला हवं. यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाच्या गर्दीचा व्हिडिओ 1-3 व्हिडिओ अनेक ठिकाणी चालत होते, लोक ते व्हिडिओ फॉरवर्ड करत होते, पण त्यामुळे लालबागच्या राजाची दरबारातली गर्दी कमी झाली का? तर मुळीच नाही. अमित शहांपासून ते अनंत अंबानींपर्यंत आणि मुकेश अंबानींपासून ते अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सगळ्यांनी येऊन लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकला. हे सगळं होत असताना लालबागच्या राजाची मूर्ती जितकी भव्य आहे त्या मूर्तीला लागणारे दागिने देखील तितक्याच वजनाचे असतात. साधारण 16 किलो वजनाचे दागिने लालबागच्या राजाच्या मूर्तीवर दरवर्षी परिधान केले जातात. ते दागिने विसर्जनाच्या वेळेला उतरवले जातात, ते एका विशिष्ट कार्यकर्त्यांच्या टीमकडे दिले जातात, त्यानंतर ते दागिने एका पेटीमध्ये बंद केले जातात, ती पेटी सील केली जाते आणि पुन्हा ती पेटी लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यालयामध्ये काही दागिने बँकेमध्ये विशिष्ट पद्धतीच्या सुरक्षेमध्ये हे ठेवले जातात. आता लालबागच्या राजाच्या चरणी जो सगळ्यात मोठा हार सुनील माने यांनी दिला होता त्यानंतर या हाराची बातमी सगळ्यात पहिल्यांदा मी सहारा या वाहिनीवर केली आणि त्यानंतर तो हार बघण्यासाठी आणि लालबागचा राजा बघण्यासाठी भक्तांची गर्दी सुरू झाली आणि आजपर्यंत नवसाला पावणारा लालबागचा राजा हा गेली अनेक वर्ष चर्चेत तर होताच, पण सुनील माने यांनी जो हार दिला त्यामुळे आता ते नाही आहेत हयात, ते आता आपल्यामध्ये नाही आहेत, पण तरीही त्यांनी दिलेलं हे जे दान होतं, जो हार होता, तो आजही चर्चेला आहे. इतका मोठ्या वजनाची एक वस्तू आजपर्यंत लालबागच्या राजाच्या चरणी आलेली नाहीये. त्यानंतर मग तो 1 किलो मोदकाचा क्रमांक लागतो, त्यानंतर फुटबॉलचा क्रमांक लागतो आणि आत्ता यंदा ज्या एका राजकीय भक्ताने दिलेलं जे दान आहे ते देखील चर्चेत आलेलं आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी जे भक्त जातात त्या भक्तांनी दर्शन घेऊन झाल्यानंतर इथल्या वस्तूंचा लिलाव होतो. यंदाही तो झाला आणि त्यावेळेला ज्या काही छोट्या छोट्या वस्तू आल्या होत्या त्या छोट्या सोन्याच्या सगळ्या वस्तू भक्तांना प्रसाद म्हणून त्याचा लिलाव करण्यात आला आणि त्या देण्यात आल्या. आता इथे लिलाव होतो म्हणजे काय होतं तर इथे बाजार भावापेक्षा साधारण 7-8 लाख कमी किमतीने वस्तूची बोली सुरू होते, पण त्यानंतर अनेक भक्त आपापल्या यथाशक्तीप्रमाणे या दागिन्यांवर किंवा या सोन्याच्या आभूषणांवर आपली बोली लावतात आणि लालबागच्या राजाचा प्रसाद म्हणून आपल्या घरी घेऊन जातात. पण यंदा जी बोली लागलेली आहे ती सगळ्यात मोठी बोली या 55 लाखाच्या हारावर लागलेली आहे, पण अजूनही 55 लाखाच्या हाराला खरेदी करण्यासाठी किंवा तो स्वीकार करण्यासाठी आणि लालबागच्या राजाकडे तो लिलाव म्हणून विकत घेण्यासाठी अजून कोणी आलेलं नाहीये आणि त्यामुळे हा हार आत्ता लालबागच्या राजाच्या चरणी किंवा त्याच्या तिजोरीमध्ये सुरक्षित आहे. येणाऱ्या काळामध्ये हा हार घेण्यासाठी कोणी येतं का किंवा ही बोली लावलेली आहे त्या बोलीचं पुढे काय होणार हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. पण आपल्याला काय वाटतं लालबागच्या राजाच्या दरबारात होणारी ही गर्दी भक्तांच्या साठी कार्यकर्ते अडसर ठरतायत अशी काही मंडळींची असलेली भावना तुम्हाला पटते का? इथे जी गर्दी होते ही गर्दी जर आपण पाहिली तर ही गर्दी नियंत्रणापलीकडे आहे, त्यामुळे नाईलाजाने इथल्या कार्यकर्त्यांना काही वेळेला मनगटशाहीचा काही वेळेला आपल्या बळाचा वापर करावा लागतो.
आणि तो त्यांनी करणं योग्य आहे का? या गर्दीवर आपल्याकडे काही एखादा पर्याय आहे का की अगदी कमीत कमी धक्काबुक्कीमध्ये किंवा कमीत कमी कष्टांमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनापर्यंत किंवा त्याच्या मुखदर्शनापर्यंत भक्तांना पोहोचता येऊ शकेल? आपल्याला काय वाटतं, लालबागच्या राजाची ही जी कीर्ती आहे आणि त्याचं जे जागरूक असणं आहे ते तुम्हाला नेमकं कसं वाटतं हे आपण आम्हाला कळवा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि लालबागच्या राजाच्या चरणी आलेलं यंदाचं सगळ्यात मोठं जे दान आहे त्या दानाबद्दल किंवा ते देणाऱ्या राजाच्या भक्ताबद्दल तुमचं काय मत आहे हे आपण आम्हाला सांगा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो बघून आपण तो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.